डॉक्टर श्रीराम लागू यांच्यावर आज पुण्यात अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे सर्व कुटुंबीय तसेच प्रत्येक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. मराठी सिनेसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू यांच्यावर आज पुण्यात अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे सर्व कुटुंबीय तसेच विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. डॉक्टर लागू यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी राज ठाकरे, नाना पाटेकर, उर्मिला मातोंडकर, सांस्कृतिक मंत्री सुभाष देसाई, जब्बार पटेल यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी 3 बंदुकीच्या फैरी झाडून लागू यांना मानवंदना देण्यात आली. डॉक्टरांची आपल्याला जे ओळख होते तर आपण पहिल्यांदा एक लक्ष ठेवलं पाहिजे की मूलत डॉक्टर हे रंगभूमीवर सिनेटर आहेत आणि रंगभूमीवर त्यांनी जे काय केलं ते इतकं अभ्यासपूर्ण होतं. म्हणजे मुख्य म्हणजे त्यांनी केलेल्या काही छोट्या भूमिकापासून ते अगदी मोठे रोल त्याने जे केले त्या सगळ्यात मला सातत्याने एक विद्यार्थी म्हणून जे जाणवलं ते म्हणजे कुठल्याही भूमिकेला समोर जाताना नाटककारांनी जे लिहिलं आहे आणि दिग्दर्शकाला जे अभिप्रेत आहे ती व्यक्तिरेखा समजून घ्यायची आणि त्या व्यक्तिरेखेमध्ये स्वतःच्या विश्लेषणात्मक पद्धतीने त्यांनी काम करायचं. विश्लेषण हे त्यांचं मुख्य होतं. ही बातमी जेव्हा कळाली खूप अत्यंत वाईट वाटलं. वयाच्या 92 वर्षी त्याचा नोव्हेंबर गेल्या महिन्यातच वाढदिवस साजरा झाला आणि आज ते आपल्यात नाही हे कल्पना सहन करू शकत नाही. ज्येष्ठ अभिनेता, चित्रपट असो नाटक असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचा वेगळा ठसा होता. त्यांची एक आवाजाची जी देहबोली होती ती अत्यंत वेगळी होती आणि कोणालाही भावेल अशीच होती. काय हे अत्यंत सखोलपणे ते मांडू शकायचे. ज्या पद्धतीचा एथिस्ट स्वभाव त्यांचा होता त्या पद्धतीने परमेश्वराला नाकारण्याच्या भूमिकेपासून ते अगदी जक्कल सूत्रांना फाशी देऊन आपणही खूनच करतोय का काय लोकशाही तिथपर्यंतची सगळी विधानं अत्यंत बेधडकपणे त्यांनी त्या काळात केली आणि त्यातनं आपला स्वतःचा एक विचार मांडण्याचाही प्रयत्न केला प्रामाणिकपणाने. एक अभिनेता म्हणून मला स्वतःला असं वाटतं रमाण वाचल्यानंतर की तो माणूस भूमिकांचा ज्या पद्धतीने अभ्यास करायचा नाट्य मन्वंतरपासून पुढं अगदी सगळ्या नाटकांमध्ये व्यावसायिक काम करताना असा अभ्यास करणारे आता फार कमी अभिनेते राहिले. एक खूप मोठा मोठे कलावंत आज आपल्यातनं गेले हे सहज झालेलं वाक्य नाही आहे. खरंच मोठे होते. त्यांचा एकूण अभिनयाचा प्रवास जर समजा पाहिला तर आपण सांगू शकतो की असे कोणते चित्रपट आहेत आणि कोणती नाटकं आहेत की जसं तुम्हाला नटसम्राट सांगता येतं किंवा तुम्हाला हिंदी चित्रपटामध्ये तुम्हाला असे अनेक चित्रपट सांगता येतात की समोर कितीही मोठा स्टार असला तरी ज्याला डॉक्टर काम करायचे त्यावेळेला त्यांची जी छाप पाडून जायची ती कमाल. असं होणार नाही आता परत अशी माणसं होणार नाहीत. मी मगाशीच आमच्या अनिल शिदोरेंना मी सांगत होतो की म्हटलं श्रीराम लागू हे म्हटलं अभिनय करता करता डॉक्टरांचे मास्तर कधी झाले हे महाराष्ट्राला पण कधी कळलं नाही. कारण 2 चित्रपटांमध्ये त्यांनी मास्तरांची जी भूमिका ज्या अजरामर झाल्या आणि एक खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व हे हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये करणारं एक खूप मोठं व्यक्तिमत्व आज आपल्यातनं गेलं. मला असं मला वाटतं की कदाचित त्यांचे 100-125 जास्ती 150 जास्ती चित्रपट त्यांनी हिंदीमध्ये केले असेल. मराठीत आता मराठी किती केलेत मला याची कल्पना नाही. परंतु नाटक, मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट हा सगळा प्रवास आणि स्वतःचा ठसा उमटवून जाणं ही काही साधी सोपी गोष्ट नाही. मी माझ्या पक्षातर्फे मी डॉक्टरांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे आज डॉक्टर लागू यांना अंतिम निरोप देण्यात आला. यावेळी खास मुंबई, पुणे तसेच देशभरातून बहुसंख्य लोकांनी येथे अंतिम दर्शन घेतलेलं आहे. मराठी सिनेसृष्टीतील सगळ्यात मोठं मार्गदर्शन हरवल्याचं सांगत शोक व्यक्त केलं आहे. कॅमेरा पर्सन मुकुंद कदमसह प्रीती देशपांडे, दिनमान न्यूज, पुणे.